जेजुरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तुषार सहाने यांनी आज नारायणगाव या ठिकाणी भेट दिली. नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सत्कार सन्मानही करण्यात आला. नारायणगावच्या छत्रपती शिवाजी महाराज या पूर्ववेशीवरती त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शनही घेतलंय. यावेळी जुन्नर तालुक्यातील एक सुपुत्र पुणे जिल्ह्यातील इतक्या मोठ्या देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष झाल्याचा आम्हाला निश्चितच अभिमान असल्याचंही बोलताना सर्वांनी सांगितलं. यावेळी नारायणगाव नगरीचे लोकनियुक्त सरपंच बाबू पाटे तसेच उपसरपंच आरिफ अतार, संतोष वाजगे, गणेश पाटे, संतोष पाटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना बाबू पाटे नेमकं काय म्हणालेत ऐकूयात. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव. नारायणगाव नगरीमध्ये तुषारजी आपल्या इथं आलेले आहेत. खरं तर आपल्या सगळ्या जुन्नरकरांचा अभिमान असलेलं की जेजुरी देवस्थान सारखं महाराष्ट्रातलं आपल्या सगळ्यांचं कुलदैवत असलेल्या देवस्थानचे ते आज अध्यक्ष म्हणून कार्यरत आहात आणि हे जुन्नरकरांसाठी खरं तर अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून खरं तर आज येता येता त्यांची त्या दिवशी आमची आहे माझ्यावर गाठ झालेली. खरं तर पाहुणं म्हटलं होतं की तुम्ही या नारायणगाव नगरीमध्ये, तुमचं स्वागत आम्हाला करायचं, सत्कार करायचं आहे. त्या निमित्ताने त्यांनी आज आपल्याला सदिच्छा भेट दिली आहे. निश्चित स्वरूपात एक जुन्नरकर असल्याचा आपल्याला अभिमान आहे की आपला एक जुन्नरकर एवढ्या मोठ्या पदावर महाराष्ट्राच्या ठिकाणी कार्यरत होते आणि एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती इतक्या मोठ्या पदावर काम करते. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे असेल, त्यांच्या सामाजिक कार्यामुळे आज ते त्या ठिकाणी काम करत आहेत. त्यांच्या अजून अशीच उज्ज्वल सेवा घडू ही करतात सदिच्छा मी त्यांना देतो. त्यांचं नारायणगाव नगरीमध्ये पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून स्वागत करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.